राज्य सरकारने थिएटर्सना गुरुवारपासून परवानगी दिलेली असली तरी प्रत्यक्षात पुढच्या आठवड्यापासून पडद्यावर सिनेमा पाहता येणार आहे. गुरुवारी सोलापुरातील सर्व थिएटर्सवर शांतता होती, कोणतीच हालचाल इथं दिसून आली नाही. याचं कारण सरकारने जरी परवानगी दिलेली असली तरी प्रत्यक्षात पडद्यावर सिनेमा दिसण्यास आठवड्याचा कालावधी लागणार आहे. साधारणपणे येत्या 13 तारखेपासून खऱ्या अर्थानं सिनेमागृह सुरू होतील असा अंदाज थिएटर मालकांचा आहे. सरकारनं थिएटरला परवानगी दिली, आता डिस्ट्रीब्युटर इथून पुढे वितरणाचा निर्णय घेतील. दुसरीकडे UFO प्रणालीनं चित्रपट सध्या प्रदर्शित होत असतात, ही सॅटेलाइट पद्धतीही कार्यान्वित करावी लागणार आहे. मराठा आरक्षणासह इतर न्याय हक्काच्या मागण्यांसाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 7 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेत. वसंत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांची कारवाई सुरू आहे. जुगार अड्ड्यावर धाड टाकण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल दिनेश मारुती पवार नेमणूक वसंग पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिरेदीवरून वसंग पोलीस ठाण्याचे नव्यानं रुजू झाले प्रभारी अधिकारी अतुल भोसले यांच्या आदेशान्वये वसंग पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यांवर कारवाईचे आदेश पारित केल्यानं त्या आधारे नवीन विडीकरकुल परिसरात पेट्रोलिंग करत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करण्यात आली आहे. वीज बिलाच्या बोजानं शेतकरी आणि घरगुती ग्राहकांना दिवाळ्याऐवजी शिमगा करण्याची वेळ आली अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली. सोलापूर येथील महावितरणचे मुख्य अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोर सोलापूर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं घरगुती ग्राहक व्यापारी आणि लघु उद्योजकांची वीज बिलं माफ करावीत अशा आशयाचं निवेदन देण्यात आलं. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. सोलापूर शहर परिसरात गुरुवारी आणखीन 33 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. एका व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय. सोलापूरात गुरुवारी आणखीन 33 कोरोना बाधितांची भर पडली. यामुळे आजवरचा बाधितांचा आकडा हा आता 9723 वर पोहोचलाय. दरम्यान एका व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. कोरोनामुळे आजवर बळी गेल्यांची संख्या आता 542 इतकी झाली आहे. आरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या वाढदिवसानिमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सत्कार केला. राज्य शासनानं आरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांचा जन्मदिवस ते ज्येष्ठ पक्षीतज्ञ डॉक्टर सलीम अली यांच्या जन्मदिवसापर्यंतचा कालावधी राज्यात पक्षी सप्ताह म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. गुरुवारी मारुती चित्तमपल्ली यांचा वाढदिवस होता. यानिमित्तानं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला. पक्षी वनांचे वैभव आहेत. पक्ष्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. प्रत्येकाने या कामी आपलं योगदान द्यावं असं आवाहन अरण्य ऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चित्तमपल्ली यांनी केलं. सिद्धेश्वर वनविहार इथं अरण्य ऋषी कक्षात चित्तमपल्ली यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तिथं वनविभाग आणि समाजातील विविध मान्यवरांनी चित्तमपल्ली यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना चित्तमपल्ली बोलत होते. दि मशिनिस्ट कडून प्रिसिजनला एक्सलन्स इन क्वालिटी अँड सेफ्टी पुरस्कार देण्यात आलाय. द मशिनिस्ट या नावाजलेल्या नियतकालिकाच्या वतीनं प्रिसिजन कॅम्पशॉप लिमिटेड कंपनीचा सन्मान करण्यात आला. 2019-20 या आर्थिक वर्षातील एक्सलन्स इन क्वालिटी आणि एक्सलन्स इन सेफ्टी हे पुरस्कार प्रिसिजनला देण्यात आले. विकास कामांना खीळ बसली असून तात्काळ जिल्हा नियोजन मंडळाची बैठक बोलावण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी केली. गेल्या 8 ते 9 महिन्यापासून जिल्हा नियोजन मंडळाची बैठक बोलावण्यात आली नाही. यामुळे जिल्ह्यात विविध धोरणात्मक निर्णय घेत असताना जिल्हा नियोजन मंडळाचं मंजुरी असणं आवश्यक असतं, परंतु जिल्हा नियोजन मंडळाची बैठक न झाल्यानं अनेक कामांना मंजुरी मिळाली नाही. यामुळे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक तातडीनं बोलवण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर यांनी केली आहे. अतिवृष्टी निर्माण झालेल्या पूरस्थितीत बंधाऱ्याचं मोठं नुकसान झालं असून त्याच्या दुरुस्तीसाठी 30 कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलशी बोलताना दिली. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून 152 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर 6 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय. सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कोरोनाचा कहर वाढतोच आहे. गुरुवारी 152 जण पॉझिटिव्ह निघाले, त्यामुळे ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा हा आता 31,727 वर पोहोचलाय. दुसरीकडे 6 जणांचा उपचार दरम्यान मृत्यू झालाय. आता या बळींची आजवरची संख्या 941 वर पोहोचली आहे. गुरुवारी ग्रामीण भागातील 2,951 अहवाल प्राप्त झाले. 2,799 अहवाल निगेटिव्ह तर 152 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. 141 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
हॉटेल एस एस गावरान या सोलापूरकर खवय्यांची एकमेव पसंती बनलेल्या हॉटेल एस एस गावरानच्या दुसऱ्या शाखेचा उद्घाटन सोहळा बुधवारी सायंकाळी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. अचल सोलापुरी गरवान पद्धतीचं शाकाहार आणि मांसाहारी भोजन देण्यासाठी एक वर्षापूर्वी विजापूर रोडवरील सोरेगाव नजीक हॉटेल एस एस गावरान सुरू करण्यात आलं होतं. हे हॉटेल सोलापूरकर खवय्यांची अल्पावधीतच एकमेव पसंती ठरली. त्यानंतर हॉटेलचे संचालक संतोष पाटील, संतोष घोडके आणि सचिन शिवशक्ती यांनी होडगी रोडवर हॉटेलची भव्य अशी दुसरी शाखा सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिवाळी आणि लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील खड्डेमुक्त रस्ता, सुरळीत वाहतूक व्यवस्था होण्याबाबत सोलापूरचे आयुक्त पी शिवशंकरांना निवेदन देण्यात आलं. लवकर सोलापूर शहरातील खड्डे वाहतूक सुरळीत नाही झाली तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खड्ड्यांमध्ये दिवे लावून दिवाळी सण साजरा करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. प्रतिकात्मक पद्धतीने चाटी गल्ली तर खड्ड्यांमध्ये दिवे लावून पालिका प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला. सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल 11 वर्षानंतर सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. संजय उर्फ लखन, गोकुळ परदेशी आणि त्याचे साथीदार सोमनाथ उर्फ सोमा, सदाशिव गायकवाड, सोनू उर्फ सदाशिव मोरे अशी मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावं आहेत. परदेशी आणि त्याच्या साथीदारांनी मिळून सोलापूर शहर आणि परिसरामध्ये चोरी, घरफोडी, जबरी चोरी, बेकायदेशीर जमवणं, दुखापत करणं, पोलिसांवर हल्ला करणं, बेकायदेशीरपणे घरात घुसणं, त्यांचं अस्तित्व लपवणं, जनतेच्या संपत्तीचं नुकसान करणं, दहशत माजवणं यासारखी गुन्हेगारी एकट्यानं किंवा एकत्र केली. हेल्मेट न वापरणारे तसंच दुचाकीच्या पद्धतीनं वाहन चालवणाऱ्या आणि नियम मोडणाऱ्या सुमारे 1400 वाहन चालकांचे परवाने निलंबित करण्याची कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात येते. दुचाकीवर हेल्मेट नाही, सीट बेल्टचा वापर केला नाही, अतिवेगानं वाहन चालवलं, मोबाईलवर बोलत वाहन चालवणं, दारू पिऊन वाहन चालवणं विरुद्ध, दिशेनं वाहन चालवणं, मालवाहतूक तसंच अवैध प्रवासी वाहतूक करणं, सिग्नल तोडणं अशा प्रकारे विविध नियम मोडणाऱ्यांवर वाहतूक पोलीस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाते. प्रदीप उर्फ भैया दिलीप पवार राहणार पंढरपूर यांच्या खुनाचा कट असल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत विजय धोत्रे वय 25 राहणार पिसेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी बी भडंग यांनी जामीन मंजूर केला. होडगी रस्त्यावरील सागर गॅस गोडाऊन जवळ असलेल्या चिंतामणी अपार्टमेंटमधून चोरट्यांनी चोरी करून सोन्या चांदीचे दागिने रोख रकमेसह सुमारे 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत अमित रमेश राडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.